आज आपण अर्थनियोजन या पाठामध्ये बचत व गुंतवणूक म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत व त्यावर आधारित उदाहरण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज असते आणि हे पैसे आपण साठवून ठेवत असतो, यालाच आपण बचत असे म्हणतो। आणि आपण केलेली बचत ही सुरक्षित राहावी व तिच्यावर योग्य पद्धतीने तिच्यात वाढ व्हावी यासाठी आपण ती आपली बचत कुठेतरी गुंतवून ठेवत असतो किंवा घर जमीन यासारख्या स्वरूपात आपण तिला अटकवून ठेवत असतो रक्कम, याला आपण गुंतवणूक असे म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बचत आणि गुंतवणूक यावर आधारित सराव संच 6.1 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावर मी एक उदाहरण घेतलेलं आहे। बघा, अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते ती। तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम आपल्याला काढायची आहे। तर यासाठी आपण आता आधी आपल्याला इथं अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम काढायची आहे, म्हणून आपण आता अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम ₹1 मानू। आपण अलकाला जी पाठवण्यात येणारी रक्कम आहे ती आपण ₹1 मानतोय। आता आपण अलकाचा खर्च काढूया, म्हणून मग अलकाचा खर्च बरोबर किती आहे तो तिला पाठवलेल्या रकमेच्या 90%। आता तिला पाठवण्यात येणारी रक्कम एक्स आहे, म्हणून एक्सच्या 90%, बरोबर एक्स गुणेला 90/100, म्हणून मग एक्स गुणेला 9/10 आणि म्हणून मग 9x याला छेद 10 रुपये एवढी रक्कम म्हणजे हा अलकाचा झालेला खर्च आहे। आता आपण तुम्हाला माहिती की अलका महिन्याला किती रुपयांची बचत करते, 120 रुपयाची बचत करते। आता आपणास माहिती आहे की तिला पाठवलेल्या रकमेमधनं तिचा खर्च जर आपण वजा केला तर आपल्याला काय मिळेल, तिची बचत मिळणार आहे। यावरून आपण आता एक समीकरण तयार करू। ते समीकरण असं असेल की अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम ₹1 वजा तिचा एकूण खर्च आहे 9x/10 बरोबर तिची शिल्लक असणारी रक्कम म्हणजेच बचत असणारे 120 रुपये। हे आपलं एक समीकरण तयार झालेलं आहे। आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे आणि एक्सची किंमत काढायची आहे, म्हणून मग 10x/9x/10 आपण तिरकस गुणाकार केला, याला छेद 1 समजतोय, तिरकस गुणाकार आपण करतोय, बरोबर 120। म्हणून 10x मधनं 9x गेला x बरोबर हा 10/1 आहे। इकडे जर आपण त्याला पक्षांतर केलं तर 120 गुणेला 10 आणि म्हणून मग x बरोबर 120 गुणेला 10 म्हणजे 1200 रुपये। आणि म्हणून x काय मांडलंय आपण, तर अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम, म्हणून अलकाला पाठविण्यात येणारी रक्कम येणारी रक्कम 1200 रुपये आहे। तर अशा रीतीने आपण बचत आणि गुंतवणूक यावरचं एक उदाहरण आपण पाहिलं। उरलेली जी गणितं आहेत 6.1 सराव संचातली ती आपण घरी सराव म्हणून सोडवावीत।